जय हिंद, जय महाराष्ट्र। के केलेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की कर्तव्य दक्ष जिल्हा अधिकारी श्रीमती सुमन चंद्रताई आपल्यासोबत आहेत। के केलेमध्ये ताई आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आणि देशभरामध्ये जगामध्ये कोरोना व्हायरस हा धुमाकूळ घालतोय, प्रशासन आपण जिल्हाधिकारी म्हणून कडक अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये केलेली आहे आणि जो संसर्ग जो फैलणार होता त्याला रोखण्याचं काम आपण कडक अंमलबजावणी करून केलेलं आहे। कोरोना व्हायरसबद्दल दोन शब्द केकेलावी दर्शकांना या ठिकाणी ताई सांगावे। COVID-19 याचा संसर्ग आता पूर्ण विश्वामध्ये होतोय। फर्स्ट डे जो दोन स्टेज होती त्याच्यामध्ये आम्हाला बाहेरच्या देशामधून येणारा व्हायरस याला थांबण्यासाठी गरजेचा होता, परंतु आता ते व्हायरस भारतात आलेला आहे तर पुढची जी स्टेज आहे की पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट माध्यमातून हे फैलणार नाही पाहिजे याच्यासाठी काही काळजी घेणं खूप गरजेचे आहे। त्याच्यासाठी मागे पण आम्ही एक पत्रकार परिषद घेतल्यानंतर सगळ्यांना स्टँडर्ड जे प्रोटोकॉल काय काय फॉलो करायचे आहे याच्याबद्दल जानकारी दिली होती। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक सैलानी यात्रा जे महाराष्ट्राची दुसरी सर्वात मोठी यात्रा आहे ते होणार होती, ते आम्ही यावर्षी त्याला स्थगिती दिली याच्या अनुषंगाने की कोरोनाचा प्रसार झाला नाही पाहिजे। आणि लोकांनी पण सहकार्य केला, सगळे स्टेकहोल्डर कन्सल्टेशन माध्यमातून हे गोष्ट घडली याचा आम्हाला अभिमान आहे की बुलढाणाकरांनी याचा खूप प्रतिसाद याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्यांना स्वतःची सेफ्टीबद्दल काळजी आहे आणि दुसऱ्यांची सेफ्टीबद्दल पण काळजी आहे आणि आमचं जे प्रशासन आहे त्याच्यासाठी परिपूर्ण पद्धतीने सुसज्जित आहे आणि त्याच्यासाठी आपण खूप जे काही मेहनत घेतली पाहिजे ते घेणार। या ठिकाणी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आदरणीय श्रीमती सुमनचंद्रताईंनी आपली सविस्तर भूमिका प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। ताई, आणखीन माझा एक प्रश्न आहे की असंख्य युवक आणि युवती 16 ते 35 वयोगटातील हे भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, त्यांना समुपदेशनापर दोन शब्द केकेलावी दर्शकांच्या माध्यमातून आपण काय सांगू शकता? आता आपण सगळ्यांना माहिती आहे की विश्वभरामध्ये भारताकडे सर्वात मोठी युवा संख्या आहे आणि ते युवा संख्यांनी पॉझिटिव्ह पब्लिक हेल्थमध्ये रोल घातला पाहिजे आणि मला खात्री आहे ते घालणार पण। आणि त्याच्यासाठी मी त्यांच्या आवाहन करते की स्वतःला सेफ ठेवा आणि बाकी लोकांची सेफ्टीबद्दल आणि पब्लिक हेल्थबद्दल जागर राहा आणि इतर लोकांना पण जागर करा। धन्यवाद। ताईंनी या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून केकेलावी दर्शकांसोबत हितकूच केलेली एक सुंदर मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे। ताई, आपल्या भावी वाटचालीस केकेलावी परिवाराच्या वतीनं कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। केकेलावीच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करत असतो, सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि एक सकारात्मक संवाद साधत असतो। ताई, केकेलावी चॅनलबद्दल दोन शब्द काय सांगू शकता? आज प्रथमतः मला के लाईव्ह संबंधित ओळख करण्याचा वेळ आलेला आहे आणि मला खूप आनंद वाटतो आहे की त्यांनी एक पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि हे जे आमच्याकडे इमिजिएट चॅलेंज आहे त्याच्याबद्दल ते माहिती आणि प्रसाद करतो आहे त्याच्यासाठी खूप त्यांचे अभिनंदन। आणि याच्यापुढे सोशल इश्यूजमध्ये ते जागृती करण्यासाठी आणि इतर गोष्टी करण्यासाठी तत्पर रहा आणि तसं समाजामध्ये जे फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो आहे प्रेस, त्या अनुषंगाने पॉझिटिव्ह रोल प्ले करा, नक्कीच समाजाला याच्या उपयोग होणार आहे। धन्यवाद ताई, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाऊ, जय शिवराय।